मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता आशूकडे बोट करत असते. तिला सावरतो आणि म्हणतो, आई जरा तू स्वतःला सावर. आता अरुंधतीला तिच्या लग्नाचे सर्व क्षण आता आठवू लागतात. आशू माझी किती छान प्रकारे काळजी घ्यायचा हे सर्व काही तिला आठवत असतं. पण ती कुणाबरोबर काही बोलत नाही, रडतसुद्धा नसते, त्यामुळे यशला खूप टेन्शन आलेलं असतं. नितीन म्हणतो, यश अरुंधतीला गाडीत बसव, आपल्याला घरी जायचं आहे, असं म्हणून तो देखील आता खूप रडतो. तर काही वेळानंतर आता यश हा अरुंधतीला घरी घेऊन येतो. अनिश पटकन दार उघडतो, अरुंधतीची ही झालेली अवस्था पाहतो आणि म्हणतो, यश अरे चाचू कुठे आहे, मॅमला काय झालं एवढं? त्यावेळी चाचू असा शब्द उच्चारल्यावर यशलाच खूप टेन्शन येतं. मग आता तो म्हणतो, सुलेखाताई कुठे आहे? तेव्हा आजीचं खूप डोकं दुखतं आहे, त्यामुळे ती वर झोपली आहे, असं अनिश सांगतो. यश म्हणतो, आईला अगोदर वर झोपूयात आपण, मग मी तुला सांगतो. आता यश हा अरुंधतीला रूममध्ये घेऊन येतो. मग तिला पुन्हा एकदा ते प्रसंग आठवू लागतात, कशा प्रकारे आशूने स्टेअरिंग त्या हातात घेतलं आणि दुसरीकडे वळवलं, त्यानेच त्याचा तोल गेला, गाडीचा दरवाजा उघडला गेल्यामुळे आशूचा अपघात झाला. आशूच्या आठवणी काहीही झालं तरी अरुंधतीच्या मनातून जातच नाहीत. ती आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते, तिच्या अंगात त्राणच उरलेला नसतो. त्यावेळी यश सारखा तिला सावरत असतो. अनिश देखील तितक्यात तेथे येतो. तेव्हा तो म्हणतो, अरे काय झालं सांग ना मला. त्यावेळी यश म्हणतो, मी आईचं अगोदर बँडेज करून देतो, तू तिच्यासाठी हळद दूध घेऊन येतोस का? तेव्हा ठीक आहे, असं म्हणून अनिश धावतच हळद दूध आणण्यासाठी जातो. आता यश देखील खूप रडत असतो, काय करावं त्यालाही सुचत नाही. तेवढ्यातच अनिश हळद दूध घेऊन तेथे येतो. त्यावेळी आता यश अरुंधतीला ते पाजत असतो, पण अरुंधती एक घोट सुद्धा घेत नाही. त्यानंतर ते दोघेही अरुंधतीला आता बेडवर झोपवतात. यश म्हणतो, आई मी इथेच आहे, तू थोडा वेळ झोपतेस का? आता अनिश विचारतो, अरे काय झालंय चाचूचं सांग ना मला. तेव्हा आणि अरुंधती मॅमला झोप आलीये, आता आपण खाली जाऊयात. तेव्हा यश ठीक आहे असं म्हणतो. आता ते दोघेही हॉलमध्ये येतात. तेव्हा अनिश सारखा विचारू लागतो, अरे सांग ना चाचूचं काय झालं, त्याला जास्त लागलंय का? सांग ना चाचूचं नक्की काय झालंय, नितीन अंकल आहे ना त्याच्या बरोबर? तेवढ्यातच नितीन देखील तेथे येतो. तेव्हा नितीनला सारखा अनिश प्रश्न विचारू लागतो, तो देखील हायपर झालेला असतो. सांगा माझा चाचू आहे तरी कुठे, माझा चाचू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला जास्त लागलंय का, झालंय नक्की मला सांगा, असं तो सारखा विचारू लागतो. पण नितीन काहीही बोलत नाही. यश विचारतो, नितीन अंकल तुम्ही सर्व काही जर करून आलात का? तेव्हा नितीन म्हणतो की हो आलोय करून, आणि डॉक्टर येऊन अरुंधतीला सुद्धा आता तपासून जातील. ता अनिश म्हणतो, ते सगळं राहू द्यात, मला सांगा अगोदर माझा चाचू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत, मला त्याला बघायचंय. त्यावेळी नितीन म्हणतो की तू इथे बस जरा शांतपणे, मी सांगतो तुला सर्व. त्यावेळी नितीन म्हणतो, अरे आपला आशू आपल्याला सोडून गेलाय. तेव्हा अनिश म्हणतो, कुठे गेला तो, मनू बरोबर गेला का अमेरिकेला? त्यावेळी नितीन म्हणतो, नाही रे आशू इज नो मोर, आशू आपल्यामध्ये आता राहिलेला नाहीये. हे ऐकताच त्याला धक्का बसतो, पण अनिशला विश्वास बसत नाही की नक्की हे काय होतंय, हे काय सांगतायत ते. त्यामुळे तो यशला म्हणतो, बघ ना हे नितीन अंकल काही पण काय बोलतायत माझ्या चाचूंबद्दल. तेव्हा यश आता अनिशला सावरतो आणि म्हणतो की अनफॉर्च्युनेटली नितीन अंकल जे म्हणतायत ते सर्व काही खरं आहे. हे ऐकताच अनिशच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा अनिश आता खूप जोरात ओरडतो, माझा चाचू, असं म्हणून तो आता खूप रडू लागतो. त्यावेळी नितीन म्हणतो, अनिश तू स्वतःला सांभाळ, रडू नकोस असा. अरे आपल्याला आता मावशीला हे सर्व काही सांगायचंय. त्यावेळी नितीन अंकल आपण तिला हे सर्व काही कसं सांगणार आहोत, तिची काय अवस्था होईल, मी तिला नाही हे सांगू शकता, अनिश म्हणतो. त्यावेळी नितीन म्हणतो, काळजावर दगड ठेवून आपल्याला हे करावं लागेल, सत्य परिस्थिती सर्वांना सांगावी लागेल. अनिश म्हणतो, मी नाही सांगणार आजीला ही गोष्ट, कारण माझ्यामध्ये एवढी हिंमतच नाही आहे की मी सांगू शकेल तिला. सर्वजण आता सुलेखाताईंकडे चाललेले असतात, पण सुलेखाताईंनी आता हे सर्व ऐकलेलं असतं. आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट जेव्हा सुलेखाताईंना समजते, तेव्हा त्या कोसळूनच तेथे जिन्यावर पडतात. ते तिघेही तिथे धावत जातात आणि त्यांच्या रूममध्ये त्यांना घेऊन जातात. त्यानंतर डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर म्हणतात, त्यांना अचानक मानसिक धक्का बसला आहे आणि
आणि ही गोष्ट साहजिक आहे, पण त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल आणि त्यांचा बीपी शूट झाला आहे हे ऐकताच आता नितीन खूप रडू लागतो. तो म्हणतो मी कसं सांभाळू हे सगळं काही, आशू माझ्या आयुष्यात नाही आहे, हे मी कसं इमॅजिन करू शकतो, अरे आशूशिवाय मी नाही जगू शकत, अरे आशू म्हणजे माझा श्वास आहे. आता अरुंधती आणि सुलेखा मावशींना मी कसा सावरी मला माझंच कळत नाही आहे, मला स्वतः सावरण्याची गरज आहे. त्यावेळी आता यश म्हणतो तुम्हाला हे करावं लागेल. मग नंतर अनिश म्हणतो की काय होऊन बसलंय हे, माझा चाचू असा कसा जाऊ शकतो आम्हाला सर्वांना सोडून, असं म्हणून तोही खूप रडू लागतो. आता कुणालाच काही समजत नाही काय करावं ते. सुलेखाताई पूर्णपणे बेशुद्ध पडलेल्या असतात. त्यावेळी डॉक्टर म्हणतात यांची खूप काळजी घ्यावी लागेल, असं म्हणून त्या तेथून जातात. त्यावेळी आता नितीन म्हणतो यश तू देशमुखांकडे जा आणि सर्व काही सांग, आणि फोनवर नको सांगू हां, तिथे घरी जा प्रत्यक्ष आणि मग सांग. त्यावेळी आता यश म्हणतो ठीक आहे तुम्ही इथे सांभाळणार ना सर्व, आणि आई तेव्हा अरुंधतीची काळजी करू नको, आता आपल्याला आशुलासुद्धा घरी आणावं लागेल, तेवढी प्रोसिजर होऊ देत मग आपण घेऊन येऊयात, तोपर्यंत तू घरी जाऊन सांगू नये. तेव्हा ठीक आहे असं आता यश म्हणतो आणि घरी जातो. मध्यरात्री यश हा घरी आलेला असतो, तो खूप रडत असतो. अनिरुद्ध विचारतो बाळा काय झालं, अरे मला तरी सांग, तुझं भांडण झालं आहे का आरोही बरोबर. त्यावेळी तो म्हणतो नाही बाबा. तो आता अनिरुद्धला मिठी मारून खूप रडू लागतो. वजन काळजीत असतात, नक्की याला काय झालं असेल. त्यावेळी आता यश म्हणतो मला काही सुचत नाही आहे काय करावं, आज आशुतोषचा बड्डे होता, आई व आशुतोष हे दोघेही मनूकडे चालले होते, तेव्हा मनूकडे चालले होते मग काय झालं, आशुतोष तिकडे गेलाय का US ला, असं अनिरुद्ध विचारू लागतो. तेव्हा आशुतोष आणि आईचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, खूप मेजर ॲक्सिडेंट झाला. तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, सगळ्यांच्या डोळ्यात अगदी चटकन पाणी येतं. मग आता त्या दोघांबद्दल घरातील सगळेजण विचारू लागतात की काय झालं त्या दोघांना, जास्त लागलं नाही आहे ना, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा आई घरीच आहे असं आता यश म्हणतो. ती पूर्णपणे बेशुद्ध आहे, तिला काही समजतसुद्धा नाही आहे. तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येतं. तर संजना विचारते अरे आशुतोष कुठे आहे, मग सांग ना आम्हाला अगोदर. तेव्हा आशुतोष ऑन दी स्पॉट जागेवर गेले, असं म्हटल्याबरोबर सर्वांच्या अंगावर काटा उभा राहतो. सर्वजण खूप रडू लागतात. अनिरुद्ध म्हणतो असं कसं होऊ शकतं, आणि तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, माझी गरज लागेल तिथे, मी जायला हवं, असं म्हणून आता तो लगेच गाडीची चावी घेतो आणि हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. तेव्हा घरातील सगळेजण खूप रडू लागतात, जण विचारू लागतात की असं कसं झालं. तेव्हा संजना आता रडतच विचारते अरुंधतीला हे माहीत आहे का, आईला माहीत आहे, पण सुलेखाताई आणि आई नुसत्या बेडवर पडून आहेत. डॉक्टर म्हटले आईला काहीतरी बोलावं लागेल, नाहीतर अघटित घडून बसेल, कारण कंडिशन अगदी चांगली नाही आहे, असं आता यश म्हणतो. त्यानंतर आता अभि म्हणतो मला आईला पाहायचं आहे, त्याशिवाय चैन नाही पडणार, असं म्हणून तो घरी जायला निघतो. यश म्हणतो आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात, तिथे सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतील, आपली खरी गरज तेथे आहे, मग आशुतोषलाही घरी न्यायचं आहे. आता कांचन खूप रडू लागते आणि म्हणते की माझ्या अरुंधतीच्या आयुष्यात हे काय घडतं आहे, काही कळतच नाही आहे, देव तरी का तिची एवढी परीक्षा घेतोय. त्यावेळी अनघा म्हणते आजी तुम्ही स्वतःला सावरा. तेव्हा कांचन म्हणते आमच्यासारख्यांना देव का ठेवतो आणि आशुतोषसारख्या चांगल्या माणसाला का घेऊन जातो, कळतच नाही. त्यावेळी संजना म्हणते आई तुम्हाला झोप नाही आली ना, तरी तुम्ही नुसत्या पडून राहा. दुसरा दिवस उजाडतो, अरुंधतीला पुन्हा त्या ॲक्सिडेंटचे सर्व क्षण आठवू लागतात. तेव्हा ती पटकन उठते, ती म्हणते अरे बापरे मला उठायला खूप उशीर झाला वाटतं. अरुंधती पूर्णपणे आता विसरून गेलेली असते की आशूचा ॲक्सिडेंट झाला आहे, आशू त्यामध्ये गेला आहे. त्यावेळी अरुंधती म्हणते बापरे आज यांचा वाढदिवस आहे, आणि हे सुद्धा ना मला सांगत सुद्धा नाही, मला उठवत सुद्धा नाही, मला असंच किती पण वेळ झोपून देतात, असं म्हणून ती म्हणते पटकन फ्रेश होते आणि यांना सांगतच नाही की त्यांचा वाढदिवस माझ्या लक्षात आहे म्हणून, विसरल्यासारखंच करते मी आता, असं म्हणून ती अगदी फ्रेश होऊन हॉलमध्ये येते. तेथे नितीन अनिश आणि त्याचबरोबर यशसुद्धा बसलेला असतो. तिघांचेही डोळे आता रडून रडून सुजलेले असतात. तेव्हा अरुंधती म्हणते अरे काय रे तुम्ही, मला सांगितलंसुद्धा नाही, किती वेळ लागला मला उठायला, उशीर झाला, आणि आशुतोष कुठे आहेत, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे ना आज, असं म्हणून ती सर्वांसाठी पटकन चहा टाकणार असते. त्यावेळी यश म्हणतो की हे बाजूला घे आई, तू काय करतेस हे. तेव्हा अरुंधती म्हणते अरे तुमच्यासाठी
काही चहा टाकते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आशूच्या जाण्याला फक्त अरुंधतीच कशी जबाबदार आहे सुलेखाताई सर्वांना सांगते. तेव्हा देशमुखांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी अनिरुद्ध जातो आणि अरुंधतीला म्हणतो, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्याबरोबर, काळजी करू नकोस तू. मग दुसरीकडे आता संजना म्हणते, अनिरुद्ध फक्त माझा आहे आणि हे घरसुद्धा माझंच आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब